नमस्कार, मी वैद्य कौमुदी मिलिंद बाबू, डॉक्टर जीडी कोळ फाउंडेशनच्या वायएमटी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल इथे डॉक्टर म्हणून कार्यरत आहे। हा व्हिडिओ मी माझ्या गाईड व महाविद्यालयातील रसशास्त्र भविष्याच्य कल्पना विभागाच्या एचओडी डॉक्टर शीला पारगुंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला आहे। आयुर्वेद हे आपल्या भारतातील एक प्राचीन व शाश्वत असे चिकित्सा शास्त्र आहे। स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य टिकून ठेवणं व रोगी व्यक्तीला चिकित्सा देऊन त्याला बरं करणं हे आयुर्वेदाचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे। स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी त्याची रोगप्रतिकारक क्षमता ही मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असते। आपल्याला तर माहितच आहे की आज संपूर्ण जगावर कोरोना व्याधीचं संकट हे मोठ्या प्रमाणावर पसरलेलं आहे। या व्याधीसाठी कोणत्याही प्रकारचे निश्चित औषध किंवा लस आज उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे या व्याधीचा सामना करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवणं हा एकमेव उपाय आज आपल्या हातात आहे। हीच बाब लक्षात घेऊन भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या व श्वसन संस्थेवर काम करणाऱ्या अशा काही औषधी वनस्पती एकत्र करून आयुष काढ्याची निर्मिती केली। हा काढा आम्ही आमच्या डॉक्टर जी डी पोळ फाउंडेशनच्या वायएमटी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथील फार्मसीमध्ये तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवलेला आहे। चला तर मग आता आपण या काढ्यातील काही घटक द्रव्यांविषयी माहिती जाणून घेऊ। ही आहेत आयुष क्वाथात वापरण्यात येणारी घटक द्रव्ये। सुंठ म्हणजेच सुकलेलं आलं, ड्राई जिंजर, तुळशीची पान यालाच बेसिल लिव्ज म्हणतात, मरीच म्हणजेच काळं मिरं ब्लॅक पेपर, दालचिनी म्हणजेच सिनेमॉन ही घटक द्रव्य वापरून आयुष काढा बनवला जातो। यातील बहुतांश घटक द्रव्य ही उष्ण आणि तीक्ष्ण स्वरूपाची असल्यामुळे ती योग्य प्रमाणात एकत्र करावी लागतात। यासाठीच वायएमटी कॉलेजच्या अद्ययावत फार्मसीमध्ये वरील द्रव्यांची भरड चूर्णे आम्ही योग्य मात्रेत एकत्र करून ती विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे। आता आपण आयुष काढा तयार करूया। हा काढा तयार करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे। आधी आपण एका पातेल्यात 2 कप पाणी घेऊ। पाणी गरम झाले की हा काढा तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भरड चूर्णाचं मिश्रण हे 1 चमचा घालू। हा काढा आपल्याला मध्यम आचेवर उकळत ठेवायचा आहे व अधून मधून आपल्याला हा ढवळत राहायचा आहे। आपला काढा आटून आता अर्धा शिल्लक राहिलेला आहे, आपण हा गाळून घेऊया। या काढ्यात आपल्या आवडीनुसार आपण गुळ, मनुका किंवा निंबाचा रस देखील घालू शकतो। मी इथे गुळ घालत आहे। हा काढा आपल्याला गरम असतानाच प्यायचा आहे। आयुष काढ्याप्रमाणेच कोरोना व्याधीवर प्रभावी ठरू शकेल अशी संशमनी वटी देखील आमच्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे। आयुष काढ्याची मात्रा प्रत्येकाची प्रकृती व वैद्यांच्या सल्ल्यानुसार आयुष काढा हा दिवसातून 2 वेळा सकाळ संध्याकाळ असा घेतला जाऊ शकतो। आयुष काढ्याचे होणारे काही उपयोग आता आपण थोडक्यात बघूया। रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आयुष काढ्याचा उपयोग केला जाऊ शकतो। या काढ्यातील बहुतांशी द्रव्ये ही श्वसनभ संस्थेवर काम करणारी आहेत, त्यामुळे श्वास, कास, सर्दी, खोकला, ताप यांसारख्या व्याधींवर हा काढा गुणकारी ठरू शकतो। म्हणूनच आजच्या कोरोना व्याधीमध्ये एक आशेचा किरण म्हणून पूर्ण जग या काढ्याकडे पाहत आहे। या काढ्यातील मरीच, दालचिनी, शुंठ या द्रव्यांमुळे पचन शक्ती सुधारू शकते। जसं मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे आयुष काढा तयार करण्यासाठी लागणाऱ्या भरड चूर्णांचं मिश्रण
आमच्या डॉक्टर जी डी पोल फाउंडेशनच्या YMT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे तयार करून आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या कॉलेजशी संपर्क साधू शकता. हा व्हिडिओ तसेच आमचा YouTube चॅनल तुम्हाला आवडल्यास लाईक व सबस्क्राइब करण्यास विसरू नका. तसेच अधिक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी खाली बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.